चिंतन स्री वदत्त स्री श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय तर काल कोणताच व्हिडिओ माझ्या चॅनलवरती अपलोड न झाल्यामुळं बऱ्याच ताईंचे मेसेज आले सकाळी अकरा वाजता कारण सगळ्यात ताईंना ऑलमोस्ट माहिती आहे की माझी देवपूजा झाल्यानंतर मी एखादा तरी व्हिडिओ अपलोड करते आपल्या चॅनलवरती ती स्वामींची सेवा असो किंवा श्रीयंत्राची सेवा म्हणजे जी काही मी सेवा रोजची करते ती मी माझ्या चॅनलवरती अपलोड करत असते पण काल कोणताच व्हिडिओ अपलोड झाला नाही त्याच्यामुळे बऱ्याच ताईंना बरेचसेच प्रश्न पडले कि आज काने की आज का नाही व्हिडिओ आला आणि असं होतं बरं का नेहमी कारण मी किती जरी बिझी असले आणि कुठे जरी असले तरी माझा एखादा तरी शॉर्ट व्हिडिओ माझ्या चॅनेलवरती अपलोड होत असतो पण काल शॉर्ट नाही लॉंग नाही कोणताच व्हिडिओ अपलोड झाला नाही मग मला नाहीला जाणं मी एक स्टेटस ठेवलं गोईंग टू नाशिक आणि ते स्टेटस ठेवलं मला वाटलं कोणी प्रश्न नाही विचारणार पण बाप रे त्या स्टेटसमुळं बरेच मेसेज आले मला की ताई तू नाशिकमध्ये कुठं आली आहे किंवा नाशिकमध्ये तू काय येते नाशिकमध्ये एक्झिबिशन आहे का किंवा तुझा स्टॉल तू तु लावलं आहे का स्वामी वस्त्री अलंकारचा आणि आम्हाला स्वामींची वस्त्र मूर्ती तुझ्या जे जे प्रोडक्ट आहे स्वामी रिलेटेड स्वामींचा गंध भीमसेन अगरबत्ती धूपकप भरपूर काय आहे ते आम्ही तिथं घेऊ शकतो किंवा आम्ही परचेस करायला येऊ का तर एवढं ताईंनी प्लॅनिंग केलं की सगळ्यांना काय वाटलं नाशिकमध्ये आले म्हणजे मी स्टॉल लावलं आहे माझा किंवा मी एक्झिबिशनला आली आहे नाशिकच्या आणि तिथं मी माझा स्टॉल लावला आहे असं वाटलं किंवा मी सहभाग घेतला आहे आणि एवढे असं खूप छान वाटलं की त्यांनी खूप आग्रहानं मला सांगितलं की ताई तू नाशिकमध्ये आली आहे किंवा ये निघली आहे तर हा माझा ॲड्रेस आहे लोकेशनसुद्धा शेअर केलं काय काय ताईंनी तू आम्हाला भेटायली आहे किंवा तू सांग तू कुठं आली आम्ही तिथं तुला भेटायला येऊ तर खूप छान वाटलं की स्वामी सेवेमधून लाख मोलाची माणसं मी कमवली हो किंवा असा आनंद वाटला की त्यांना आपल्याकडून काही नको आहे फक्त त्यांना आपल्याला भेटायची इच्छा आहे किंवा त्यांना असं वाटतं की ताईला भेटावं मलाही वाटलं त्यांना भेटावं पण काय झालं की मी एका खास कामानिमित्त नाशिकला आले होते थोडंसं ऑफिशियली काम होतं त्याच्यामुळं आम्ही नाशिकला आलो होतो आणि त्याच्यामुळं नाशिकला असं काय ग्रेट मीट वगैरे काही नव्हतं सगळ्यांना काय वाटलं सगळे ग्रेट मीट करतात तर ताईनी पण काहीतरी गेट टुगेदर ठेवलं काय नाशिकसाठी तर असं असतं तर मी तुम्हाला सांगितलंच असतं ना पण असं काही नव्हतं पण काल खूप छान वाटलं की असं माझ्या मनात पण कधी विचार नाही आला की आपण प्रत्येक सिटीमध्ये जाऊन सगळ्यांना भेटावं म्हणजे तुम्ही माझे सबस्क्रायबर आहात किंवा माझी यूट्यूब फॅमिली यूट्यूब फॅमिलीपेक्षा आपण स्वामी सेवेमधून भेटलो ही खूप मोठी गोष्ट आहे आपल्यासाठी म्हणजे स्वामींमुळं आपण भेटलो एकमेकाशी आपलं कोणतंही नातं नाही आहे तुम्ही नाशिकचे मी पुण्याचे कोणी मुंबईचे आणि कोणी हैदराबाद कोणी कर्नाटक कोणी नागपूर अशा बऱ्याच भागातील विविधताई माझ्याशी जॉईन झालेल्या आहेत आणि काही त्याच्यामध्ये जेंट्स म्हणजे दादा पण आहेत पण स्वामीसेवेकरी असल्यामुळं कसं खूप चांगले आहेत असं काही 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 वेळेस काय होतं की पुरुष बोलतात किंवा पुरुष मेसेज करतात असा ह्याचा अर्थ वाईट नसतो कारण काही काही दादा असे आहेत की खरंच चांग ते चांगले आहेत आणि स्वामीसेवेमधून आपल्याकडून बऱ्याच गोष्टी घेतल्या किंवा कधी कधी मला ते गायडन्स करतात की ताई तू असा व्हिडिओ बनव ताई तू ह्या गोष्टीवरती व्हिडिओ बनव किंवा तुझा कंटेंट हा ठेव की लोकांना गरज आहे जसं की मी नॉनव्हेजचा व्हिडिओ मागं बनवला तसं एका दादानी मला सांगितलं होतं की ताई नॉनव्हेजवरती तू काय बोलशील तर असं बरंच असं पुरुष म्हणून लोकं म्हणतात की पुरुष वाईट असतात किंवा घाणेरडे असतात असं काही नाही जो पुरुष स्वामीसेवेमध्ये असतो किंवा स्वामी सेवेशी रिलेटेड असतो तो प्रत्येक बाईमध्ये आपली बहीण किंवा आपली आईच बघत असतो असं वाईट कोणतीही नजर किंवा हेतू त्यांचा नसतो हा मला आत्तापर्यंतचा अनुभव आला आहे आणि जे काही वाईट असतात ते स्वामीसेवेकरी नसतात किंवा ते आध्यात्मिक लोक नसतात जो माणूस आध्यात्मिक असतो तो वाईट नसतो कारण त्याला देवाची आणि कर्माची फार भीती असते तर असंच काही दादा ताई आहेत खूप चांगल्या आहेत आणि तुम्हाला खरं सांगू नाशिक सिटी इतकी भारी इतकी भारी असम म्हणजे खूप आवडलं मला म्हणजे तिथलं नाशिकचं जे क्लायमेट आहे ना ते एकदम भारी आणि पुण्यामध्ये कसं दमट वातावरण आहे पण नाशिक सिटीमध्ये असं वातावरण क्लायमेट म्हणाल तर एक नंबर आहे आणि मला असं खूप छान वाटलं हवा वगैरे वा मस्त म्हणजे मला माझ्या आयुष्यामध्ये मी कोल्हापूर साईडची आहे पण मला माझ्या आयुष्यामध्ये नाशिक सिटी पहिल्यांदा खूप खूप मनापासून आवडली आणि खूप छान वाटलं मला असं वाटायला लागलं की आपण नाशिकला शिफ्ट व्हावं म्हणजे इतकं भारी नाशिकचं क्लायमेट आणि नाशिकचं वातावरण आहे नाशिकची माणसं म्हणाल तर खूप छान आहेत आम्ही एका हॉटेलमध्ये जेवण करायला थांबलो तर ते पण म्हणले म्हणजे आम्ही चाललो होतो दुसऱ्या हॉटेलमध्ये तर ते म्हणले अहो इकडे या ना मराठी माणसाला सपोर्ट नाही करायचं तर कोणाला करायचं त्यांच्या हॉटेलमध्ये आम्ही जेवलो आणि त्यांनी विचारलं आमचं जेवण कसं होतं नाशिकचं तर जेवण पण खूप मस्त होतं खूप भारी होतं आणि खरंच नाशिकची माणसं प्रेमळ आणि मयळ आहेत बरं का म्हणजे आजकाल मी पुण्यात राहते किंवा मी बघते लोक लोक कशी खूप स्वार्थी झालेत प्रत्येकजण पैसा कमवायच्या मागं पळतो आणि माणुसकी नावाची गोष्ट फार कमी बघायला भेटते पण असं नाशिक किंवा अशा गावामध्ये गेलं तर असं आपलेपणा आहे की त्यांचं आपलं नातं नाही पण ते खूप आपुलकीनं आजकाल पैसे देऊन पण कोणी आपुलकीनं बोलत नाही किंवा आपलेच नाते आपल्याशी चांगलं वागत नाही किंवा त्यांना आपलं चांगलं झालेलं बघवत नाही अशा बऱ्याच ठिकाणी असतं पण विचार करा की आपण एक पुण्याचे किंवा आपण दुसऱ्या सिटीमध्ये गेलो दुसऱ्या भागामध्ये गेलो पण त्या लोकांनी पण आपल्याला तेवढंच प्रेम दिले किंवा तेवढं आपुलकीनं आपल्याला विचारलं आणि खूप छान वाटलं आणि खरंच नाशिककर खूप तुम्ही चांगले आहात छान आहात आणि धन्यवाद तुम्ही असेच माझ्यासोबत राहा स्वामी सेवेत आणि असं सपोर्ट करा मला आणि हो नाराज होऊ नका तुमच्याकडे मी आले नाही ताई मी लोकेशन पाठवलं एकतरी दोन ताई ताई मी तुला घ्यायला येतो तू कुठेही सांग वारंवार मेसेज केली मला नाही जाणं फोन स्विच ऑफ करावं लागला कारण काय होतं की मी बसमधून आले होते आणि माझा प्रवास हा बसमधून सातपूर म्हणून एक गाव आहे अशोकनगर तिथं आमचं एक काम होतं तर तिथून मी सातपूर ते त्र्यंबक बसचाच प्रवास होता आमचा कारण आ वाटलं पहिल्यांदा की बाबा बसनं प्रवास करू आपण कारण का तिकीट आपल्या लेडीजना हाफ आहे ना पण बघा दोनशे वीस रुपयेमध्ये मी पुण्यातून नाशिकपर्यंत आले म्हणजे विचार करा पण आमच्या इथून मला ओला करून नाशिक फाट्याला जायला दीडशे रुपये ते दोनशे रुपये घेतात म्हणजे पुण्यातल्या पुण्यात फिराय एवढे पैसे लागतात पण इष्टीने एक चांगलं आहे सरकारने एक चांगला निर्णय घेतला आहे की महिलांसाठी आणि बघा मग तुमच्यापर्यंत मी नक्कीच पोहोचेल थोडासा मला वेळ द्या मी नक्कीच तुमच्यापर्यंत येईन तुम्हाला सगळ्यांना भेटेल आणि पर्सनली तुमच्याशी भेटण्याचा प्रयत्न पण करेल आणि ताई नाराज झालेत सकाळपासून मेसेज नाही केला कारण त्यांना वाटलं की शीतलताई येतो येतो बोलल्या आम्हाला बऱ्याचदा पण त्या आल्याच नाही पण वेळ पण नव्हता आणि मी बस न आले होते त्याच्यामुळे मला सगळ्यांना भेटणं शक्य आहे तुम्हीसुद्धा मला भेटा आले असता पण माझा असा काही प्लॅनिंग नव्हता की त्र्यंबकेश्वरला जायचं आहे पण मी त्र्यंबकेश्वरला गेले आणि इतकं छान वाटलं ना दर्शन घेऊन मी तुम्ही बघितलं ना ही कंगनची सेवा मी तुम्हाला आदल्या दिवशी दिली होती महामृत्युंजय ह्याच्यावरती मंत्र म्हणून आपण हे सिद्ध केलं होतं आणि अचानक योग आला मला म्हणजे सकाळी सहा वाजता मी म्हणजे असं रात्री पण नव्हतं ठरलं थो पण पहाटे ठरलं की जायचं आहे नाशिकला काम आहे तर बघा अचानक नाशिकला जायचं ठरलं आणि अचानकच त्र्यंबकेश्वर महाराजांचं दर्शन झालं आणि इतकं छान वाटलं ना की खरंच तुम्हाला कुठं जायचं असेल एका तीर्थक्षेत्राला तर तुम्ही त्या तीर्थक्षेत्राला पण भेट द्या नाशिकमध्ये त्र्यंबकेश्वर एकदम मस्त आणि खूप शांत आणि समाधान वाटतं तिथे गेल्यावर तर कसं असतं हे पुराण काळातली मंदिरं असतात आणि ह्याच्यामध्ये जो गारवा आहे आणि जे सिद्ध झालेले असतात प्रत्येक गोष्टी त्याच्यामध्ये जी पॉझिटिव्हिटी आहे सकारात्मकता आहे ती कुठंच नसते त्याच्यामुळं तुम्ही पण एकदा नक्की भेट देतं वास्तव्य आहे खूप छान असं वाटलं आणि खूप भारी वाटलं त्याच्यामुळं पुन्हा मी तुम्हाला नक्कीच भेटायला येईल पण कुणी नाराज होऊ नका आणि प्लीज नका नाराज होऊ माझ्यावरती कारण मी नक्की तुम्हाला नंतर भेटायला नक्की नक्की येईल तर श्रीस्वामी समर्थ चिंतन श्री गुरुदेव दत्त श्रीस्वामी समर्थ महाराज की जे कृपा करून नाराज होऊ नका माझ्या ताई आहेत काही दादा आहेत तर एक ताई आहे ती खूप मागं लागली होती तिचा नंतर अनुभव सांगेल ताई नाशिकला माझ्या घरी